तर नमस्कार मंडळी, मी अनिकेत धनावडे, आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. तर मंडळी, आता मी आता चाललो आहे एका नाचाचे कपडे आहेत, बारीला गेलो होतो मुंबईला, तर आता कपडे धुवायचे आहेत. तर आम्ही आता नदीवरती चाललो आहे आणि कपडे पण धुणार आणि पोरं पोहणार पण आहेत. आता मी किती जण आहे, पाठी तिघे जण आणि मी एक चौथा, पाच जण ऐकून इकडे आदू पण आहे त्या साईडला आणि पुढे राज आहे, गुरुदत्त आहे, तुका बघूया. बाकीचे पोरं इकडे तिकडे कुठेतरी गेले आहेत, त्याच्यामुळे बाकी सर्व काही येणार नाहीत. तर आपण जेवढे आहे तेवढं जाणार आहे. तर इकडे बघा, अर्णव आहे, अर्णवची सायकल बघा, एकदम नवीनच आहे. हो ना अर्णव, नवीन आहे ना, मला दे ना अर्णव, अर्णव मला दे, ए मला दे मी चालत. हा का इकडे जायचं, कसं आहे तोडलं जवळ, हा गुरुदत्त आलाय आणि काय पाऊस गेला आता, त्याच्यामुळे इकडचा नजारा भारी वाटतोय. हे आमचं बस स्टँड आहे, गणेश चौक, श्री गणेश चौक असं बस स्टँड आहे. त्याच्यावर बस काय हे बापू, हा बघ इकडे गुरगुर तो आज आहे इकडे ना. आमच्याकडे कुत्र्यांची फलटा नाही सगळी. अरे राज, राजकडे पण पिशवी काहीतरी आहे पप्पू. अरे असं नको करू यार, घे ना पिशवी फाटली ती का. हो सुरणकडे पावडर आणता जा. ग्रामपंचायत आहे इकडे, असं करता पेरू वाढा लागले. आता काकड्या लागलेल्या नाही म्हणून तर काकड्या पण ठेवली नसते. अरे कोवला आहेत कुठं त्याच्यावर आहे पेरू. अरे कोवळे कोवळे आता बघा त्याला दिसलाय नाही, मला इथून पेरू दिसला पण त्याला दिसला नाही. लवकर मोठा हा दोन आहे, दोन तिथंच आहेत. अरे आज अजूनही काय जा, तू तू बघ जा त्याच्या डोक्यावर बघ, ऋषा डोक्यावर बघ, चांगला बारका पेरू दिसला का डोक्यावर बघ, हातात बघ तिच्या अगे दे इकडं इकडे दे बघूया चांगला आहे का बारका. दे मला मी बघितलं आहे दे इकडं लवकर. हा नाही तू मग आता काढला तर आजकडे जास्त होईल मंडळी. या पेरू खायला जरा कोवलाच वाटतोय, तर काढला आणि काय तर खायला लागणार आहे. तर इकडे शेती केले सीन मला काय वाटतोय, भरपूर सीन असा बघायला मिळणार आहे आपल्या पुढे पुढं. मंडळी आज सीन बघा काय वाटतो, इकडे ही खाडी आहे, तिच्या इकडची खाडी इकडे वरती आणली आणि इकडे वरती दुःख जमा झालं आहे आणि खाली एकदम भारी वाटतं आहे. ज्यासाठी इकडे बैल चालवत आहेत, दहा पुंड्यात आहे असा बोलतो तो. तर मंडळी कसं बघा, असं पोरे जास्त जर असतील आणखी मजा आली असते, दोघांनी येऊन काय मजा नव्हती. मी तर पुण्याचा बसला होता घरी, 12 वाजता जेवून बसला होता निघून सर्व लाकीच. तर
पुढे जाऊ सांगतो आणि मस्त म्हणजे संदीप गाण्यांनी आम्ही काम केलेलं म्हणजे हे बघा काय झालेलं आहे. मी हा पुरा डोंगर हरला का काय रस्ता बघा यंदाच झाला होता यंदाच रस्ता बनवला होता आणि गाडी जी गेली ना वाटतं ती परत आलीच नाही कारण खाली खचलाय रस्ता बघा अरे मोठा दगड पडला हा बघ काय वाट लागली सगळी रस्ता थोडासा राहायला जायचं रस्ता तर हा इकडं सगळं कोसळलंय हा इकडं पण कोसळलंय सगळं नको आहू दे इकडं डोंगर आहे ना यंदा खोदलं हे सगळं त्याच्यामुळे हे आरलं इकडं तर खाली उतार बघा काय येतो म्हणजे हा पूर्ण डोंगर आहे वरतं काप केलं इकडं आणि इकडं आमची नदी आहे पप्पूकडे बघा खाऊ तर खाऊ इकडं फणस आहे टोकावरच आला आहे तिथून पडू शकतो तर इकडं हे खाली खाली पाणी आहे ना हे इकडून जेव्हा नदी पूर्ण होते ना हा वरतून पुरा पर्याय आहे आणि ह्या नदीत वर्षभर पाणी असतं इथे झरा आहे तो बघा आम्ही दाखवतो मी इकडून नदी भरली ना की पाणी इकडून असं खाली जातं होतं तर तिथे त्या ठिकाणी आहे ना तिथे खाली गणपती विसर्जन करतात इकडे विहीर पण आहे या साईडला आणि हा रस्ता इकडे म्हणजे पूर्ण वरती घेऊन अर्धवट आहे तो तिकडे गावांसाईडला नेणार आहे रस्ता तर हा बघा हा जो झरा आहे ना हा वर्षभर असतो झरा इथे म्हणजे वर्षभर 12 महिने इथे पाणी असतं इथे डायरेक्टली पाणी इथे पाणी घेतं ते लोक इथे मग पाणी भरायला येतात तर आता पावसाच्या टायमाला हे आहे ना आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे कमी आहे ना तर मग ह्याचं वरून पाणी वाहतं तर म्हणजे खाली बघा आहे ना खाली पातेर आहे साप करता पण आता ती पाणी जास्त असल्याने साप नाही गेली ना मेमध्ये तर पातेरा पण वगैरे त्या पर्याने खूप वाहून येतं ना त्याच्यामुळे ते आणखीन घाण सरते आणि पाणी ह्याच्या वरून सुद्धा जातं वाहत जास्त पाणी असं कारण पाऊस कमी झाला आहे तर इकडं सीन बघा कसं वाटतं एकदम भारी मध्ये ही आहे नदी म्हणजे इथे पाणी साठ केलेलं आहे पण आम्ही इकडे नदीवर असं बोललो जातो कारण जे पाणी पूर्ण व्हायचं ते आता बंधारा वगैरे बांधला आहे नाथाचे कपडे धुतात इकडं पावडर मिक्स केलं आहे काय एरियल परफेक्ट वॉश संध्याकाळ 10 रुपयाचं एक पॅकेट आहे 25 ग्रॅम येते तुला 25 ग्रॅम ना 25 ग्रॅम फ्री आहे बरं इथे तर 25 ग्रॅम सत्तर ग्रॅम येते पावडर 10 रुपयाची त्याच्यात बनव मग पाईप लावलाय तिकडे तिकडे ऋषाला भिजवले इंडियाला ग्रुपने म्हणजे पोरं पोरं येण्याची ही खूप मजा असते म्हणजे ग्रुपने जर आलो सगळं इथे रांडी होते ते पण तोडली जास्त पिलायची गरज नाही तर ते सर निघून तर ही लाकडं कसं टाकलं माहिती आहे तिकडे काय वर्षभर पाणी असतं त्याच्यामध्ये तिकडे पाणी वगैरे साठली ना त्याच्यामध्ये तर ते काढण्यासाठी त्या लाकडावरून जातात तिथे आता त्याच्यावरून पाणी होतं परवा जास्तच होतं पाणी भरपूर पाऊस पडतं त्याच्यावर भरपूर पाणी होतं
हे पूर्ण व्हावत होतं आणि इकडे ऋषाला भिजवून टाकला ना पुण्याला. आपण कपडे भिवतात लेडीज घेऊन, तर इकडे दगडी दिसत नाही कपडे धुण्यासाठी केले आहेत. तर बघा असं इथला ना ही जागा ठेवली आहे, म्हणजे पाणी भरलं ना तिथपर्यंतच भरून राहतं पाणी, म्हणजे जास्त भरलं तर पाणी निघून जायला पाहिजे म्हणून ही जागा ठेवली आहे. कारण पाणी असं ठेवायचं नाही आणि पोरं जेव्हा पोहायला येतात तेव्हा कागद वगैरे असं घेऊन येतात आणि तो असं लावतात, म्हणजे पाणी जेव्हा पूर्ण वरतून येतं व्हावत तेव्हा त्यावेळेस ते पाणी अडतं आणि हे पूर्ण भरून व्हावत असतं, मग पोहायला आणखीन मजा येते पोरांना. एकदम पाणी निवळ पिण्याचे पाणी. इकडे दगड ठेवलेत कारण ही जागा आहे ना जरा उंच आहे, डीप आहे आणि छोटे छोटे मासे आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला आता मी हे दाखवतो, दिसतं आहे निवल आहे त्याच्यामुळे मासे दिसतील का माहीत नाही, कारण मासे बोटावड्या दिसतो जवळजवळ एवढे आहेत तेवढे, तर एवढं काय तुम्हाला दिसणार नाही असं वाटतं. पण पाणी एकदम बघा, एकदम निवल पाणी बघा. त्याच्या बघून एकदम भारीमध्ये वाटतं आहे सकाळी वगैरे आपल्याला निघायला. वरती बघाल तर कसं वाटतं बघा, काय सीन वाटतो आहे आवाजचा मुंबई आणि असं शांत असं वाहतं जुळजुळ वाहणारं पाणी, त्या पाण्याचा आवाज आणि त्या तिथे आपण असं असणं म्हणजे एक कोकण म्हणजे एक भाग्य म्हणावं लागेल की बघा. असं इथला हा जो सीन आहे ना, ते झाड आहे कसलं आहे, हा जो सीन आहे ना इकडे तो जंगलाचा भाग, तो बघण्यासाठी खूप भारी वाटतो. आणि या श्रावणामध्ये पर्यटक कोकणामध्ये खूप येत असतात कारण हेच सीन असे बघण्यासाठी, कारण पूर्ण बहरलेलं असतं गवताने दगडी किंवा अन्य म्हणजे झाडी पूर्ण हिरवंगार असं वातावरण तुम्हाला इकडे कोकणामध्ये बघायला भेटतं. रुमाल व्यवस्थित ठेवा, रुमाल घेऊ मोजून ठेवा. पप्पूने राज जास्त मेहनत घेतात आहे, हा ऋषा पण जरा काहीतरी आहे जास्त मेहनत, पण ऋषा भिजला आहे तर पुंड्याचा भिजवतो सगळ्यांना. हे घड्या काढून देऊ घड्या, नाही गेलं अरे आधी कपडे धुवा ये नंतर काय ते करा ये. हे उडी नको टाकू आधी जाम कपडे धुवा ये आधी कपडे धुवा. कपडा कमी आहे बरोबर मोठी आधार आहे का पण ही चांगली सेटिंग केला नाही पोरांना. काय करतो तर इथं 5 जण फक्त मेहनत करताना दिसतात आहे. मी व्हिडिओ बनवतोय, व्रत आहे बसला आहे जरा, त्याचा मला वाटतं आजारी आहे तो बहुतेक मी ना व्रत. तर हा एकच ड्रेस आहे, कधी कधी 2 ड्रेस असतात तेव्हा सर्व भरपूर जण पोरं असतात आणि गेल्या वेळेस आलो ना तेव्हा फरसन कांदा घेऊन आलेलो, थंडा पण होता. आता काही घेऊन आलो ना थोडेसे कपडे होते, थांब आधी ह्याचं होऊ दे, थांब आधी थांब मी व्हिडिओ करणार तुझी, आधी थांब मार्शलला मला सांग. तर ही असं इथला वीर आहे ना, तर विहीर पाणी घालत होती आहे, विहीर पण भरलेली आहे आणि पाणी एकदम निवळ बघा.
मिलं मिलं एकदम भारी पुंड्याचा विचार आहे उडी मारण्याचा पण बघूया जाऊया तिकडंच तर पुंड्याचा उडी टाकतोय पहिलीच टाकचत बघा इकडं आतमध्ये इकडून पाणी निवल आहे ना की पुण्याचा पण दिसतं आहे खाली बघा इकडं राच आहे बरं आता ए दोघांची रेस लावा ए पाणी घडू आपण राहत निघाला राज इकडे आलाय तर प्रफुल पण वाट बघतोय की ते कधी होत आहे आणि पप्पू कधी उडी मारतोय त्याचा उलटा बोलतोय कुणाचा राज परत भरपूर निकडा आलाय काम करत रे भारी करतो काम म्हणून बाकी काय विषय नाही रे काय केलं कुरली चावी कुरली आपण पकडलं होतं ना जेव्हा स्टार्टिंगला वाढ लागली जेव्हा हे जाणार नाही कालं पडलेलं काय अरे जाऊ दे तिला आता आता इथं आपण पाण्यात काढूया राज मशीन मध्ये टाकतो इकडे ह्या साईडला रुमाल आहे लेंगा आहे शर्ट आहे डोक्याचे कपडे काले कपडे इकडे कमरबट्टा आहे इकडे सॉक्स ठेवतो आहे ह्या साईडला शाल आहे आणि त्या फक्त पाणी पण काढायच्या हा पकडत कुरली कुठे गेली दाखवायची जाय मी मरेल ती अंदाज होता पप्पांना बेडो पकडतोय मारतो देवा देवा इकडे चार चार आहे रात पण पकडतोय पप्पूच्या हातात टाको बेडा मजा वाटते का बेडो पकडायला गेलं बाबा राजा बाबा बाबा तू पाठी मागा तुझ्या पाठी मागा पाण्यावर साप गेलं हे बघा पप्पू कसा पकडतो काय खाणार आहे त्यांना खाणार आहे चांगला आहे तुला धुवायला ठेवला पप्पा आता उडी टाकतोय कपडे एवढं सगळं धुवून झाले आहे पोहून पोरं नंतर घे जाणार आहे एक दोन तीन शॉट
हा बघा इकडे पळतो, पांढरा पांढरा दिसतो एकदम निवळ पाण्यात. बाबू पार करतोय काय बघूया नदी. ओहो हो हो, नाही टोकाला गेला नाही, टोकाला गेला नाही. आता रातची वारी आहे, राजी उडी मारतोय, राणी उडी टाकला नाही आणि पुण्याचा. ओहो एन्जॉय करताना तिकडे रिक्षा बघा त्याची, म्हणजे एवढी तो मजा घेतोय ना की त्याची खाली हाईट पोचत नाही तरी पण तो खूप मजा घेतोय. पाणी नाही गडू झालंय बापू, इकडे एन्जॉय करतात. मामा जा पो, नाही मामाचा मूड नाही आहे. बापू इकडे आलाय, राज तिकडे आहे. अरे फुटला व्हिडिओ काय नाही आणखी. पाणी कमी आहे रे, पप्पू चांगले पाहिजे तर वलंब कसं मारला. कुठं कुठं नाही नाही लागत, नाही लागत, टेकला नाही द्या. हो तिथं इथं पण कोपऱ्यात दगड टाकलं कोणतरी, त्या कोपऱ्यात दगड टाकली द्या. मस्त होत पाणी झाला. राज तिकडं पकड, ए त्या साईडला जागा आहे पकडायला. नाही अरे तिथं दगडावर येत आले, दगडाची दगडाची धरायला रे नको, हे गाडी त्याला नको बुडवू. दोघं मग घ्या उरावर पाणी पाणी वगैरे साठलं आहे निवळ पाणी. कुठे
अरे का या बुड पप्पू येतो डोका पर्यंत खाली बसलाय पाण्यात बघा किती पाणी आहे इकडं पाणी किती आहे गडू झालं खूप एन्जॉय करतात ते घरी जायचं नाही काय अरे बापू चांगले मस्त कुठे पण उड्या मारतो अरे गणपती का मिळाला त्या फिरतो बोलगून अरे तू उंच आहेस माहितीये काय पप्पू आहे ना उलटी उडी मारते मार तर मंडळी आता सर्व बाहेर पडले आहेत पप्पू राज पुण्यादा कशावर बाहेर पडलाय तर आता आपण सर्व कपडे वगैरे जमा करणार आहे म्हणजे सर्व निघाले आता इकडं ऋषाकडं बघा ऋषा काय देतात ऋषाकडं पायजमा पायजमा आहे बादलीत एक पिशवी अजून घेतला नाही आणि एक पिशवी बघा बचका माझ्याकडं आहे तर आता जाऊया जवळजवळ किती तरी दोन दोन अडीच तास होतो असं आपण दोन तीन तास होतो कोराने पण फोन खूप मजा केली नाही तर ठेवतो तिसऱ्या पिशवीत आहेत तर आता मध्ये माळे भाजले आले आहेत मग दे मापिश आणून दे मापिशवी द्यायला लागणार आहे तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुझी व्हिडिओ तरा तर मग आणि आवडेल अशी वाटते तुला बघा पप्पू कडून पण बघा काय आपल्याला ऐकायला भेटतंय यार का पोर नाही दोन मंडळी व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा चला भेटूया पुढच्या भागमध्ये.